मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपलं सर्वांचं या चॅनलवर स्वागत करते. आपण देवापुढे देवाचे आभार मानण्यासाठी काय करतो? नमस्कार करतो. तर हा नमस्कार का असतो? कारण ज्यावेळी आपण हात जुळवतो त्यामध्ये एक जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण झालेली असते आणि ज्यावेळेस ऊर्जा निर्माण होते त्यावेळेस आपण जास्त आनंद आणि उत्साही असतो. आपलं शरीर अनेक नसांनी, पेशींनी आणि रक्तवाहिन्यांनी तयार झालेलं आहे. ज्यावेळी ह्या रक्तवाहिन्या, रक्ताभिसरण ही प्रक्रिया अगदी उत्तम प्रकारे चालू असते त्यावेळेस माणूस जास्त आनंदी आणि उत्साही असतो. आज आपण एक प्रयोग करणार आहोत. कृती तर आपण रोज करतोय आणि त्यामुळे अतिशय कृतज्ञतापूर्वक आणि आनंदी आपण यांच्या जाणीवा घेतोय. परंतु आज जो आपल्याला प्रयोग करायचा आहे तो स्वतःला एक छान अनुभव देणारा आहे. तर प्रयोग असा आहे, तो आपण सुरू करूया. आपले दोन्ही हात समोरासमोर घ्या आणि ते जास्तीत जास्त जवळ आणण्याचा प्रयत्न करा. त्याआधी डोळे बंद करा. डोळे बंद करून ही सर्व कृती करायची आहे. डोळे बंद करून आपण जास्तीत जास्त स्वतःमध्ये एकाग्र होत असतो. दोन्ही हात समोरासमोर एकमेकांचे ठेवून ते जास्तीत जास्त जवळजवळ आणत चला. अगदी सावकाश एकमेकांच्या जवळजवळ घ्या. डोळे बंद ठेवून त्याच्या जाणीवा घ्या. अगदी सावकाश सावकाश ते जवळजवळ येत आहेत आणि त्यानंतर आपली करंगळी, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगठा एकमेकांना जुळवा. अतिशय घट्ट असं जुळवा. त्याच्यातून एक ऊर्जा निर्माण झालेली तुम्हाला जाणवेल. एकमेकांना ते आकर्षित करतायत दोन्ही हात, याचा अनुभव तुम्ही घ्या. नेमकं काय वाटतंय तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा अनुभव कसा वाटतो.